संपूर्ण बिल भरल्याशिवाय मृत्यूदेह देणार नाही असे डॉक्टर सांगत असल्याचा आरोप करीत राजेंद्र ऐरेच्या नातेवाईक व नागरिकांनी डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलच्या बाहेर रणदंत्या उन्हात ठिय्या आंदोलन केले. डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर येथे राहणारे रवींद्र सुदाम ऐरे हे 48 वर्ष इसम यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ऐरे यांना स्वादुपिंडाच्या आजारामुळे व मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे उपचाराकरता एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ऐरे यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलने बिलाची रक्कम भरण्यास सांगितले, मात्र दुसऱ्या दिवशी ऐरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा काही रक्कम हॉस्पिटलकडून भरण्यास सांगितले व बिलाची उरलेली रक्कम भरा, त्यानंतरच मृत्यूदेह दिला जाईल असे सांगितल्यानंतर मात्र नातेवाईक प्रचंड संतापले. हॉस्पिटलच्या अशा वागणुकीविरोधात नातेवाईक आणि शिवसेना पदाधिकारी संदीप नाईक, काँग्रेस कार्यकर्ते जितेंद्र मुळे, समाजसेवक विनोद गिरी यांसह काही जागरूक नागरिकांनी हॉस्पिटलबाहेरच रणरणत्या उडात ठिय्या आंदोलन केले. वातावरण तापू नये म्हणून घटनास्थळी पोलीस दाखल झाले. या संदर्भात हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला असता रुग्णालयाच्या गरीब परिस्थितीमुळे त्यांच्या बिलात सूट देण्यात आली होती, मात्र संपूर्ण बिल माफ करण्यात हॉस्पिटलला शक्य नाही असे सांगण्यात आले. काही वेळाने हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांची भेट घेऊन मृत्यूदेह देण्यात परवानगी दिली. हॉस्पिटलच्या बाहेर झालेल्या या आंदोलनाची चर्चा शहरात सुरू झाली आहे. काल दुपारी 2 वाजता स्पर्शमध्ये नेलं. तिकडनं त्यांनी सांगितलं की तुम्ही एम्समध्ये किंवा मानव कल्याणमध्ये न्या. आम्हाला मागच्या वर्षी माझे पप्पा एम्समध्ये होते. एम्समध्ये आम्हाला माहिती होतं की एम्समध्ये पप्पा बरे झाले होते, म्हणून आम्ही एम्समध्ये आणलं. एम्समध्ये आणल्यानंतर रात्री त्यांनी ॲडमिट केलं, पण त्यांनी आम्हाला काही सांगितलंच नाही. त्यांनी फक्त सांगितलं की पेशंटची आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. पेशंटची गॅरंटी देऊ शकत नाही तरीसुद्धा आम्ही प्रयत्न केला की आम्ही पैसे भरू, तुम्ही काहीतरी करा. पण त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आत्ताच्या 25,000 रुपये पे करा. आम्ही पैसे दिले, पण त्याच्यानंतर परत त्यांनी सांगितलं की नाही का मॉर्निंगपर्यंत तुम्ही 9 पर्यंत पैसे द्या. मग त्याच्यानंतर रात्री पप्पा ICU असताना मम्मी बोलली की आम्हाला एकदा पेशंटला बघू द्या म्हणून. तरी त्यांनी सांगितलं की कोणी आतमध्ये जाऊ शकत नाही, पेशंटजवळ कोणीही जाऊ शकत नाही, कारण की फक्त ते पेशंटचाच रूम असतो. तरी आम्ही बोललो ठीक आहे चालेल. मग आम्ही तरी पैसे त्यांना पे केले, 50,000 रुपये पे करून झाले. त्यांना माहिती होतं की पेशंट गेला आहे, पण आम्ही पैसे पे केले होते. त्यांना माहिती की समोरचा व्यक्ती पैसे देणार आहे, म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की असं करावं लागणार, तसं करावं लागणार, ही मशीन ती मशीन. आम्हाला भरपूर सांगितलं, आम्ही भरपूर सगळं ऐकलं. पण जेव्हा आम्हाला कळालं की पेशंट गेले, आम्हाला कळालं होतं त्यांनी सांगितलं होतं की पेशंट गेले म्हणून, तरीसुद्धा त्यांनी सांगितलं तुम्ही बाकीचे पैसे पे करा, तरच आम्ही तुम्हाला पेशंट देऊ. पण पेशंट नव्हतं, आणि पेशंटची जी तुम्ही गॅरंटीच दिली नाही, आणि फक्त सांगितलं की हा पेशंट असं झाले तसं झाले, तुम्ही काही गॅरंटी घेतलीच नाही. मग तुम्ही कसे काय सांगितलं की पैसे पे करावं? जेव्हा तुम्हाला माहिती होतं की पेशंटचा आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, तेव्हाच जर सांगितलं असतं आम्ही दुसऱ्याकडे नेलं असतं. पण एवढं तर झालं नसतं. तुम्हाला माहिती होतं की पेशंट गेले, तरीसुद्धा तुम्ही पैसे वरतून घेतले, आणि तरीसुद्धा बोलले की हा आम्ही बोलू शकतो. त्यांना ना म्हणजे 1 हप्त्यापासून त्रास होत होता. आम्ही जरा म्हणजे आम्ही आमच्या इकडच्या डॉक्टरांना असं दाख सांगितलं. त्यांनी सांगितलं की आम्ही औषधं देतो, त्याच्यावरती काही झालं तर ठीक आहे, नाहीतर बघूया. मग काल पप्पांना जास्तच झालं. मग काल आम्ही स्पर्शमध्ये नेलं, त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मशीन नाही आहे. मग पेशंटला काही झालं तर आम्ही काही जिम्मेदारी घेऊ शकत नाही, तुम्ही एम्समध्ये न्या. मग आम्ही काल एम्समध्ये आणलं. काल म्हणजे रात्री 1 वाजता आणलं एम्समध्ये. तर एम्समध्ये आणल्यानंतर 3 वाजता काहीतरी असं आणलं त्यांना. त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट ॲडमिटच केलं, आणि त्यांनी सांगितलं की पहिले पैसे द्या म्हणून. आमची मागणी हीच आहे की तुम्ही पेशंट, तुम्हाला माहीत असून की पेशंट गेले तरीसुद्धा तुम्ही सांगताय की पैसे द्या, आणि सकाळपासून एवढं सांगून पण तरीसुद्धा तुम्ही ऐकलं नाही, तर शेवटी आम्हाला आंदोलन करायची वेळच आली ना त्यांनी, म्हणून आम्ही आंदोलन केलं. आणि आता सगळ्यांनी सांगितलं, आणि आमच्या मागे एवढे जण होते म्हणून आम्हाला पेशंट भेटलं. आणि पेशंट गेल्यानंतर तरीसुद्धा तुम्ही देत नव्हते, मग काय उपयोग आहे तुमचा? फक्त पैसे घेतले तुम्ही पेशंटला परत तसं पाठवलंच नाही. त्यांचे म्हणजे रवींद्र आयरे यांचे डेट झाले, त्यांचा मुलगा आहे मी. आम्ही जेव्हा डेड बॉडी मागत होतो तेव्हा ते काय म्हणत होते की पैसे भरल्याशिवाय तुम्हाला डेड बॉडी देता येणार नाही, आणि त्यावेळी आमच्याकडे पैसे नव्हते. तर पैसे नसल्याने तर ते बोलत होते की पैसे जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत तुम्हाला डेड बॉडी भेटणार नाही. आणि आमचे ते आवाजच नव्हते की पैसे भरायचे. आम्ही इकडून तिकडून अरेंज करून जेवढे होते तेवढे दिले. आणि आता ते बोलतात की जर पूर्ण भरता येत नाही तर डेड बॉडी नाही घेऊन जाऊ नाही शकत. काय ना, अजून ते गब्बरसारखंच सीन झालं आहे असं. तिथे शेवटी तो गब्बर असं एखादं पाहिजे होतं इथे, तसं तर झालं. आता दादांनी थोडंफार आपलं हेल्प केले, दादांनी आता शेवटी जे झालं ते झालं. आता ते ऐकले
व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधवसह रमेश गायकवाड, पेरणा TV9, डोंबिवली.